नमस्कार, आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज. आज बहुजन समाजाची पत्रकार परिषद पार पडली. मराठा समाजातील काही महिला मंडळे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांची काय भूमिका आहे. ज्यांना सत्तेत विरोधी पक्षात असताना मराठ्यांचा कळवळा होता, परंतु सत्तेत आल्यानंतर ज्यांनी साम दाम दंडभेद सगळे नीती वापरून शांततेच्या मार्गाने चालू असणारे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी आमच्या माता भगिनींची डोकी फोडली, आमच्या आंदोलकांवर त्यांनी गुन्हे दाखल केलेत, खोटे गुन्हे दाखल करून मनोजदादांची ज्यांनी SIT चौकशी लावलेली आहे, अशांना आम्ही आमच्या मतातून एक प्रत्युत्तर देणार आहोत. मी मराठी समाजातल्या सगळ्या बहिणींना सांगते की जे मनोजदादा बोलतील तेच खरं आहे, बाकीचं काही डोक्यात घेऊ नका. की काही नाही, जे आपल्याला जे मराठी समाजाला जे ज्या लोकांनी अन्याय केलाय का नाही, त्या लोकांचा सुपडा साफ केलाच पाहिजे. आणि ही सगळ्या मी मराठी समाजाच्या माता बहिणींना आणि किंवा पुरुषांनाही सांगू शकते की ज्या मनोजदादांनी जे दिले आपल्याला तेच आपण डोळ्यासमोर ठेवावा. लाडक्या बहिणीचा या निवडणुकीवर काय परिणाम आहे? लाडकी बहिणीची योजना आहे त्या त्याबाबत मराठा समाजातील महिलांची काय? सगळे सुज्ञ आहेत, ही एक दिशाभूल करणारी योजना आहे. आणि आम्ही आमच्या त्यांनी जरी लाडकी बहीण म्हणत असतील तर ते खरंच आमचा जर भाऊ असतील तर त्यांना आम्हाला हेच विनंती आहे की आम्हाला हे लाडकी बहीण आमच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून आरक्षणाची ओवाळणी आमच्या पदरात घालावी, एवढीच आम्हाची त्यांना विनंती आहे. आणि जे आम्हाला आरक्षणाची ओवाळणी देतील त्यांच्या पाठीशी आम्ही कायम स्वरूपी राहणार आहोत. माझे सहकारी DS गायकवाड सोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज.